नमस्कार बालमित्रांनो व माझ्या पालकांनो, जेडी किड्स चित्रकलेच्या वर्गात आपलं मनपूर्वक स्वागत करतो। कसे आहात? चित्रकलेचा सराव करताय ना? तर आजचा विषय चालू करण्याअगोदर म्हणजे सुरू करण्याअगोदर एक प्रश्न विचारतो। आता कोणता राष्ट्रीय सण येत आहे, म्हणजे नॅशनल फेस्टिवल, कोणता ते सांगा। बरोबर ओळखलं, स्वतंत्र दिन म्हणजे इंडिपेंडन्स डे। चला तर यावर एक चित्र काढूया। बालमित्रांनो, व्हिडिओ थोडा मोठा आहे पण तितकाच महत्त्वाचा आहे। तुम्हाला सर्व बारकावे समजवण्याचा हा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे, म्हणून व्हिडिओ पूर्ण पहा, मध्ये मध्ये स्किप करू नका, ही माझी विनंती। सुरुवातीला काम करण्याअगोदर एक पेपराला बॉर्डर मारून घेतली व सुरुवात करताना पेपरावर आपण कुठे आपल्या फिगर्स काढणार आहेत याचे मार्किंग करून घेतली आहे। मार्किंग झाल्यावर आपण आता मानवाकृती कशी काढायची ते थोडक्यात पाहू। एक चौरस काढला व त्याखाली एक थोडेसे अंतर सोडून एक आयत काढला। जो आयत काढला आहे त्या समान आकाराचे दोन आयत आपण काढून घ्यायचे आहे। हे काढताना ते तिन्ही आयत समान आकाराचे असतील याकडे आपल्याला लक्ष द्यायचे आहे। ही झाली आपल्या फिगरची उंची म्हणजे हाईट। मित्रांनो, आपण जेव्हा फिगर चालू करतो त्यावेळेला कोणत्या कोणत्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे, एक म्हणजे अरेंजमेंट, पेपरावरती आपण कुठे कुठे फिगर काढणार आहोत, आणि नंतर त्याची उंची आपण ठरवून घेतली। आता या इमेजकडे पहा, यात वरचा चौकोन आहे हा फर्स्ट पार्ट आहे, दुसरा आयत जो आहे तो सेकंड पार्ट आहे व आयताच्या खाली दोन आयत आपण काढलेले आहेत ते आपला तिसरा पार्ट आहे। आता वळूया दुसऱ्या स्टेपकडे। दुसऱ्या स्टेपकडे आपण हाताची हालचाल आपल्याला कशी हवी आहे त्या पद्धतीने आपण रेषा काढून घेतल्या। प्रामुख्याने आपला हात लहान असतो पायापेक्षा, म्हणजे चित्रात दाखवल्याप्रमाणे खांद्यापासून ते एल्बोपर्यंत व एल्बोपासून मनगटापर्यंत अंतर सेम असतो, नंतर त्या मनगटाला आपला हात जॉईंट होतो। हे आपले हाताचे प्रोपोर्शन आहे, या गोष्टीकडे आपण लक्ष द्यायचे आहे। हाताची हालचाल ड्रॉ करून घेतली। आता आपण एक वर्तुळ काढणार आहोत, तो वर्तुळ आपल्या चौरसाच्या चारही बाजूला स्पर्श करत काढायची आहे। दोन सरळ रेषा काढायच्या आहेत तेव्हा ती आयताला टच झाली पाहिजे, स्पर्श झाली पाहिजे। आता आपण पायाची हालचाल कशाप्रकारे काढायची आहे हे ठरवून घेऊ। हे ह्या रेषा काढताना काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत। हिपपासून नीपर्यंत व नीपासून अँकलपर्यंत हे अंतर समान असतं, त्यानंतर त्याच्यापुढे आपल्याला पाय जोडायचा असतो। अशी आपली मानवाकृतीची रचना असते, याला आपण थोडक्यात स्केलेटन म्हणतो। बालमित्रांनो, येथे तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल
की हात व पाय एक भाग लहान व एक भाग मोठा नसतो, तो प्रोपोर्शनेट असतो। येथे विद्यार्थी तुम्ही चुकी करता, एक हा एक भाग लहान व एक भाग मोठा करता, तेव्हा आपली मानवाकृती सुंदर दिसत नाही, म्हणजे प्रोपोर्शनेट दिसत नाही। आता आपण हातापायाचे डिटेलिंग करूया। हात काढताना एका गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे, खांद्यापासून एल्बोपर्यंत व एल्बोपासून हातापर्यंत दोन रेषेमधील डिस्टन्स हे कमी कमी होत जात आहे, अशी आपल्या हाताची रचना असते। व्हिडिओकडे लक्ष देऊन पाहिलं तर हे आपल्याला कळेल, त्यामुळे लक्षपूर्वक व्हिडिओ पहा। हात काढताना हाताचा बाह्य आकार काढायचा आहे। डिटेलिंगकडे आपण नंतर लक्ष देऊया, प्राथमिक स्टेजला आपण या गोष्टीकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे। पाय काढण्याची पद्धतसुद्धा सेम आहे, पाय काढण्याची पद्धतसुद्धा हातासारखीच आहे। व्हिडिओकडे लक्षपूर्वक पहा, म्हणजे हे आपल्याला लक्षात येईल। जर का ह्या गोष्टी नाही समजल्या तर व्हिडिओला पुन्हा पुन्हा पहा। आता आपण आपल्या वर्तुळाकडे वळूया। वर्तुळाचे तीन समान भाग करायचे आहेत। पहिल्या रेषेवर आयब्रो काढून घ्यायचा आहे, नंतर आयब्रोच्या खाली आपण त्याचे डोळे काढून घेतले। दुसऱ्या रेषेवर आपण नाकाचं सजेशन देणार आहोत, त्याखाली आपण लिप्स काढायचे आहेत, म्हणजे ओठ काढायचे आहेत। पहिली रेष व दुसरी रेष याच्यामध्ये आपण कान काढणार आहोत। याची हेअरस्टाईल जी आहे ती मुलासारखी मी केलेली आहे। केस काढताना व्हिडिओमध्ये लक्षपूर्वक पहा,
दुसऱ्या फिगरची जी हेअरस्टाईल आहे ती मुलीसारखी केलेली आहे. बालमित्रांनो, इथे तुम्हाला लक्षात आलं असेल की मुलगा आणि मुलगी काढताना पद्धत सारखीच आहे, फक्त हेअरस्टाईल आपण चेंज केले, कपडे चेंज केले, तर ती मुलगा मुलगी म्हातारा असे वेगवेगळे कॅरेक्टर्स तयार होतात. आता आपण कपडे काढूया. जिथे मुलगा आहे तिथे आपण मुलांचे कपडे काढूया, म्हणजे एक शर्ट आणि पॅन्ट, आणि जी मुलगी आहे तिला आपण वरचं शर्ट आणि एक फ्रॉक काढूया. आता आपण दोघांच्या हातामध्ये भारताचा झेंडा देणार आहोत. बॅकग्राऊंडमध्ये आता आपण मागे आपला भारताचा राष्ट्रध्वज पाडत आहोत. राष्ट्रध्वज फडकवताना कसा काढायचा आहे याकडे लक्ष द्या. पहिले एक चौकोन काढून घेतला, नंतर दोन कव लाईन्स काढल्या, त्यामुळे तो फडकताना दिसतोय आपल्याला. आता आदली रेषा वरच्या रेषेबरोबर पॅरेलल, म्हणजे ती वक्र होत अशा दोन रेषा काढायच्या आहेत, म्हणजे तीन भाग तयार होतील. त्यामध्ये कोणते रंग भरायचे हे तुम्हाला माहितीच आहे. आता आपण चित्राला सुटेबल असं बॅकग्राऊंड करून घेऊया. बालमित्रांनो, मला एक गोष्ट सांगायची आहे आपणास की आपल्याला फिगर काढायला फार कंटाळा येतो. ह्युमन फिगर्स काढायचं म्हटलं तर तुमच्या डोक्याला आट्या येतात. तर अशा प्रकारचे मी बरेच व्हिडिओ घेऊन येणार आहे आपल्यासाठी, म्हणजे तुम्हाला मानवाकृती कशी काढायची आहे, कशा प्रकारे स्टार्ट करायचं आहे हे समजेल आणि तुम्ही फिगर्स चांगल्या प्रकारे काढू शकता. ही तर आपण फक्त उभी फिगर काढली, धावणारे फिगर, बसणारे फिगर, असे विविध प्रकारचे फिगर्स मी घेऊन येणार आहे. तर माझा व्हिडिओ पाहत राहा, आवडला तर सबस्क्राईब करा. आता आपले चित्र पूर्ण झाले आहे, त्याला स्केच पेन करून घेऊया. आपला पहिला भाग येथे संपवतो. दुसऱ्या भागात मी त्याला कशाप्रकारे रंगवायचे आहे ते शिकवणार आहे. धन्यवाद बालमित्रांनो व माझ्या पालकांनो.